नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। अपघात टाळण्यासाठी रेल्वे कवच ही यंत्रणा बसवणार आहे, मात्र पुणे रेल्वे विभागासह मध्य रेल्वेच्या एकही रेल्वे इंजिन मध्ये कवच म्हणजेच ट्रेन कोलेजन अवॉइड सिस्टीम ही यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही। रेल्वे प्रशासनानं दिल्ली मुंबईसह मुंबई चेन्नई मार्गावर कवच यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणा बसवण्याचं काम अजून सुरू झालेलं नाही। केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या 1200 फूट किलोमीटरवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे। देशात 13215 इंजिनांपैकी केवळ 65 इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित आहे। रेल्वेनं अतिवेगानं सिग्नल ओलांडला, तसेच एकाच रुळावरून समोरासमोर येऊन अपघात झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्यात, मात्र असे अपघात टाळता यावेत म्हणून 2012 साली रेल्वे टिकास विषयी चाचणी झाली। नंतरच्या काळात त्याचं नामकरण कवच असे करण्यात आले। 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिकंदराबाद येथे कवच चाचणी केली होती। चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य रेल्वेच्या बिदर परळी, वैजनाथ परभणी, मनमाड परभणी नांदेड, सिकंदराबाद गढवाल गुंटकल सेक्शन मध्ये कवच बसवण्यात आलं। आता हे सुरक्षा कवच कसे आहे आणि याचं काम काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकपायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेकद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित होतो। ही यंत्रणा रेल्वेच्या गतीवर, हालचालींवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते। कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी SOS चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे। लेवल क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिट्टी वाजणे। कवचचा सर्वाधिक फायदा हा सिंगल लाईन सेक्शनमध्ये होतो। एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर अथवा पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये म्हणून या यंत्रणेचा वापर होतो। त्यामुळे दोन गाड्यांमध्ये किमान 2 किलोमीटरचे अंतर राखणं शक्य होते। परिणामी 2 किलोमीटर आधीच गाड्या थांबतात, त्यामुळं अपघात टाळण्यास मदत होते। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल पहा JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास। भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। समस्त वारकरी बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला। संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलासी। विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड, गोल रिंगण उभे रिंगण। भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा ऊर येणार भरू। सुंदरते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या। कुठे झालं पालखीचं स्वागत, कसा असेल पालखीचा मुक्काम, तर कुठे रंगणार रिंगण सोहळा, याची माहिती देणारा हा विशेष कार्यक्रम। विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणारा, पालखी सोहळ्यामधील वेगळेपणा टिपणारा। देहू आळंदीतील पालख्यांच्या प्रस्थानापासून ते पंढरपूरला पालख्यांचे आगमन होईपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा।